निवडणूक आयोगाने आम्हा लोकांच्या चिन्हात सामील घेतलं तरी ते आमचे पक्ष दुसऱ्या दिले. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली, त्यांचे आताचं पक्ष काढून देऊन दुसऱ्याला पक्ष देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं. कार्यकर्त्यांकडून निखिल वागे यांच्यावर हल्ला करण्यात आला हा सगळा प्रकार बघतोय आपण. गेले काही दिवस राज्यामध्ये गोळीबारच्या घटना सातत्याने घडत आहेत. काय मागणी करणार, कसं पाहता साहेब कायद्यात सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो राज्यामध्ये? एका दंचार व्यक्तीवर हल्ला केला गेला, त्याच्या गाडीवर हल्ला केला गेला, गाडीच्या काचा फोडल्या गेल्या. याचा अर्थ सत्य आहे की आजचे राज्यकर्ते झुंडशाहीच्या मार्गानं जाऊ इच्छितात. ही झुंडशाही ही लोकांना फासणारी नाही. असं जरी सत्ता हातात आहे आणि पोलीस जर हातात आहे, त्याचा गैरउपयोग गैरफायदा हा घेण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू आहे. माझी खात्री आहे की पुण्याचा सामंजस्य शहाणा हा नागरिक आणि पुण्याचा या प्रवृत्तीला योग्य वेळी योग्य धडा हा दिल्याशिवाय राहणार नाही. अत्यंत चिंताजनक स्थिती आहे आणि अपेक्षा अशी होती की या पक्षाच्या पुण्याच्या सरकारांनी हे उद्योग केले त्या पक्षाच्या राज्य आणि राष्ट्रीय नेत्यांनी याची अधिक दोन्ही दखल घ्यायची आवश्यकता होती, पण ती घेतली नाही. ही दुर्दैवी बाब आहे. पण सर, या सगळ्या प्रकरणामुळे गृहमंत्र्यांचा थेट राजीनामा मागितला जातोय, तुम्ही याचं समर्थन करताय? नाही, पॉईंट असा की अपोजिशननी मागणी करणं हे अपोजिशनचं कर्तव्य आहे. मी काही त्याच्या खोलात जाऊ इच्छित नाही, पण या गोष्टी घडत आहेत त्यावेळेला ज्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी आहे त्यांना दुर्लक्ष करून चालणार नाही. राष्ट्रपती राजवट लागू करावी राज्यात, तशी परिस्थिती आज आहे का राज्यात? असं की मागणी केली, मी काय त्याच्या खोलात गेलेले. सर, पक्ष आणि चिन्ह गेल्यानंतर नवीन चिन्ह काय याची तुम्हाला अपेक्षा आहे आणि हे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी कशी फळी तयार असणार आहे? असं की माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की मी आतापर्यंत पहिली निवडणूक लढलो तर दोन वैद्यकीय लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, आम्ही सरख्यावर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, आम्ही हातावर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, मग मी त्याच्यानंतर घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीनं कार्यक्रम विश्वास हा महत्वाचा असतो. चिन्ह हे मर्यादित कामाच्यासाठी उपयुक्त असतं, पण या पद्धतीनं निवडणूक आयोगाचा निकाल हा आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं याच्यामध्ये आम्हा लोकांच्या चिन्हात सामील घेतलं तरी तर आमचा पक्ष दुसऱ्या दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, ज्यांनी या पक्षाच्यासाठी उभारणी केली, त्यांचे आताचं पक्ष काढून देऊन दुसऱ्याला पक्ष देणं हे असं कधी यापूर्वी या देशात घडलेलं नव्हतं, पण तेही निवडणूक आयोगाने करून दाखवलं. माझी खात्री आहे की लोक या सगळ्या गोष्टीला समर्थन देणार नाही. आम्ही सुप्रीम कोर्टात गेलेलो आहोत आणि त्यासंबंधीचे निर्णय हे लवकर येतील अशी आमची अपेक्षा आहे. साहेब, वटवृक्ष चिन्ह मिळावं यासाठी आपण काही निवडणूक आयोगाने मागणी केली आहे का? अजून मागणी केली नाही. त्यांनी आम्हाला पत्र पाठवले, सोमवारी किंवा मंगळवारी आम्ही त्यांची वेळ घेणार आहोत, आमच्या चर्चा करून आम्ही त्यांना प्रस्ताव देऊ. आणखी चिन्हांबाबत काही चर्चा झाली नाही? त्यांनी आम्हाला सोमवारी किंवा मंगळवारी चर्चेला वेळ देण्याची शक्यता आहे, त्या वेळेला होईल. साहेब, लोकसभेत अजित पवार बारामती कोर्टमध्ये बोलताना म्हटले की
काही नेते येतील आणि शेवटची निवडणूक असल्याचं भावनिक आव्हान तुम्हाला करतील, इतकी वर्ष तुम्ही त्यांचं ऐकलं? चांगली गोष्ट आहे. मी काही विरोधी केला उभं राहणार नाही. मी यापूर्वीच जाहीर केले की मी आता विरोधी केला उभं राहणार नाही. त्यामुळे काहीतरी वाहनाचं बोलायचं काही कारण नाही. बारावतीचे लोक सहाणे आहेत, समर्थ आहेत. वर्षोवर्ष कुणी काम आणि त्यांची प्रतिष्ठा वाढवली हे त्यांनी पाहिलेले आणि त्यामुळे ते योग्य निर्णय घेत. साहेब, लोकसभेपूर्वी केंद्रीय गृहमंत्री काढण्याची शक्यता काय वाटतं तुम्हाला? त्यांनी काम जाहीर केले असं बघूया. तुमचे असले काय होते आज सांगणे योग्य नाही. योगी आदित्यनाथ यूपीचे मुख्यमंत्री आळंदीमध्ये होते, भाषण करताना ते म्हटले की रामदास स्वामींनी छत्रपती शिवाजी महाराजांना मार्गदर्शन केलं, नंतर महाराजांनी महाराष्ट्र उभा केला, तेच काम आज गोविंदगिरी महाराज करतायत. आमच्या दृष्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांचं कर्तृत्व याच्या भाषेवर राजवंशा जिजाबाई यांचे योगदान, सर्वांचे व्यक्तिमत्व घडवणं, दिशा देणं हे सगळं काम जिजाबाईंनी केलं आणि स्वतःच्या मातेचं कर्तृत्व हे बाजूला टाकून त्याच हे आणखीन कोणाचे द्यायचं हा ही भूमिका काही लोक घेत आहेत. पण सगळ्या जगाला माहिती की शिवाजी महाराजांचं स्वतःचं कर्तृत्व, स्वतःचे कष्ट आणि राजवाचेचं वाढले द्यायचं त्यामुळे हा इतिहास घडलेला आहे. सर, भाजपला 1300 कोटी निधी जो आहे तो पक्षांतर्गत निधी जो आहे तो मिळायला लागला. आमच्या भक्तांना काही निधी मिळालेली नाही. त्यामुळे 1300 वेळा पुन्हा 80 वेळा याचा अर्थ सत्तेचा वापर कसा केला जातो याचे उत्तम उदाहरण आहे. अचानकची वाढ झाली त्याबद्दल बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये ताईंच्या विरोधात आता राजीदारांचे100% वाघे आणि त्यांची सहकारी सरवले आणि बाकीचे लोक एक लोकांच्या मध्ये जनरल तयार करतात. त्यांच्यामध्ये दहशतीचं वातावरण घालवायचा कार्यक्रम राबवतात आणि त्यामुळे अशा लोकांना सामान्य माणसाचा पाठिंबा आहे राहील. जे काही काम झालं ते झुंज साहेब यांनी मगाशी सांगितलं. हा सत्तेचा फुले फुल गैरवापरलाय आणि हे फुले फुलचं सीमित नाही. राज्यकर्त्यांचे जे सगळे वरिष्ठ लोक आहेत त्यांचे आशीर्वाद आले या गोष्टी घडतात ही चिंताजनक गोष्ट. राजकीय होती भूमिका राजकीय होती आघाडीच्या जागा वाटपाचं नेमकं काय स्टेटस आहे आता आणि वंचित बहुजन आघाडी आता आहे का? कारण वंचित बहुजन आघाडीच्या बाबतीत संभ्रम आहे अजून. सगळे काही नाही, चर्चा चालू आहे. त्यांनी पंचायत धोरणाचं आघाडीचं म्हणणं असं आहे की जागांचं वाटप होईल पण आधी कार्यक्रम काय त्याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्यांचं म्हणणं योग्य. त्या चर्चेला कार्यक्रमाला एक नवीन दिशा पुढच्या विषयीमध्ये दिली जाईल.